सोलापूरमधील मोहळ तालुक्यातील खुणेश्वर गावातील एका तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये अनोखी शक्क लढवली आहे तरुण शेतकरी ज्ञानेश्वर हरिदास चव्हाण यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करीत जुगाड करत केवळ चाळीस हजारामध्ये फवारणीसाठी नंदी ब्लोअर तयार केलाय दोन वर्षांपूर्वी चव्हाण यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये द्राक्षांची लागवड केली होती मात्र बागेत फवारणीसाठी मजुरांमार्फत फवारणी केल्याने मोठा खर्च होत होता सोबतच वेळही जास्त लागत होता त्यामुळे मोटारसायकलच्या जुन्या चाकांचा वापर आणि लोखंडी अँगलचा वापर करीत केवळ पाच हजारामध्ये त्याने हा गाडा तयार केला आहे या गाड्याच्या पाठीमागील बाजूला त्याने एसटीपी पंप बसवलाय त्यापुढे पाच एच पीचा डिझेल इंजिन आणि त्यापुढे दोनशे लिटर क्षमतेचा आडवा बॅरल त्याने बसवला आहे यात त्याने वीस एम एम ड्रीपच्या नळ्यांचा वापर केला आहे बाजारातून खरेदी करून फवारणीसाठी दोन्ही बाजूला चार चार स्प्रे सुद्धा बसवले आहेत यामध्ये त्याने सर्वात पुढे एक बैल झुंपण्यासाठी व्यवस्था केली आहे या सर्व यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी त्याला चाळीस हजार रुपयांचा खर्च आलाय ट्रॅक्टर आणि ब्लोअरसाठी किमान पाच लाख रुपये खर्च करावे लागतात मात्र या जुगाडामुळे ज्ञानेश्वर चव्हाण यांनी ट्रॅक्टर आणि ब्लोअरच्या तुलनेमध्ये दहा पट कमी खर्चामध्ये केलेला जुगाड हा अल्पभूधारक शेतकऱ्यांना वरदानच ठरला आहे असं म्हणावं लागेल या व्हायरल रिपोर्ट मध्ये न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन